नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या लेक्चरला आपण वेव जे काय आपण इक्वेशन बघितलेले ठीक आहे वेवचे स्टेशनरी वेवचे वाय इक्वल टू ए सायन टू पाय एन टी ठीक आहे प्लस मायनस एक्स आपण लॅमडा त्याच्यावरचे एक्झाम्पल बघणार आहे तर हे एक्झाम्पल आले मार्च दोन हजार दहाला अतिशय सोपं आहे कम्पेअर करायचं फक्त आपल्याला ठीक आहे तर आपण पहिल्यांदा काय करूयात इक्वेशन लिहून घेऊयात हे इक्वेशन काय दिलं बघा त्यांनी आपल्याला तर वाय इक्वल टू झिरो पॉईंट वन साईन फोर पाय फिफ्टी टी मायनस झिरो पॉईंट वन एक्स ठीक आहे आता हे जे इक्वेशन हे स्टँडर्ड इक्वेशन आहे का बाळांनो नाही कारण काय त्याचं तर तुम्ही फॉर्म्युला बघा ए साईन टू पाय बाहेर पाहिजे स्टँडर्ड प्रमाण इथं आहे फोर पाय मग त्या फोर पायला टू पायमध्ये कन्वर्ट करायचं कसं कन्वर्ट करणार आपण तर समजून घ्यायचं वाय इक्वल टू झिरो पॉईंट वन साईन फोर म्हणजे फोर पाय याचा अर्थ टू इंटू मी टू पाय करू शकतो आणि यातला जो एक मी करूँ का सांगा? टू आहे त्याने आतमध्ये मी मल्टिप्लाय पण करू शकतो मग इथं काय होणार सांगा इथे येणारे टू पाय टूने मल्टिप्लाय केला असता हंड्रेड टी मायनस झिरो पॉईंट टू एक्स आता जर हे इक्वेशन तुम्ही कंपेअर केलं स्टँडर्ड फॉर्म बरोबर तर आपलं जे काय अन्सर आहे ते करेक्ट येऊ शकते किंवा कम्पॅरिझन करेक्ट होऊ शकतं मग आपण असं म्हणूयात कम्पेअर विथ वाय इक्वल टू ए साईन टू पाय एन टी मायनस एक सापंडला आमडा क्लिअर आहे मग आता कम्पॅरिझन करून तुम्हाला सगळ्या व्हॅल्यू पटपट पटपट मिळू शकतात काहीच प्रॉब्लेम नाही पहिल्यांदा काय पाहिजे ॲम्प्लिट्यूड पाहिजे मग पहिल्यांदा ॲम्प्लिट्यूड पाहिजे असेल तर कम्पेअर करा ए इक्वल टू म्हणजेच ॲम्प्लिट्यूड ए इक्वल टू झिरो पॉईंट काय येणार आहे सांगा झिरो पॉईंट वन ठीक आहे झिरो पॉईंट वन इथं मीटर म्हणूयात आपण त्यानंतर दुसरा नंबर आहे फ्रिक्वेन्सी फ्रिक्वेन्सी म्हणजे बघा यन यन म्हणजे इथं टीचा कोइ हंड्रेड यन इक्वल टू हंड्रेड हर्ट्स तिसरा पार्ट आहे वेवलेंथ, वेवलेंथ वेव मात्र बघा समजून घ्या इथं झिरो पॉईंट टू इन्टू एक्स आहे आणि इथं फॉर्म्युल्यामध्ये एक्स अपॉन याचा अर्थ ह्या पॉईंटचं कन्व्हर्जन फ्रॅक्शनमध्ये केलं पाहिजे मग आता मला सांगा झिरो पॉईंट टू म्हणजे किती असते वाय इक्वल टू झिरो पॉईंट वन साईन टू पाय हंड्रेड टी म्हणजे ॲज इट इज घेतलं आणि झिरो पॉईंट वनमध्ये म्हणजे इथं काय असणार आहे एक्स अपॉन फाईव्ह येईल बरोबर आहे म्हणजे बघा की वन अपॉन फाईव्हचाच अर्थ झिरो पॉईंट टू असतो ना कळालं झिरो पॉईंट टू मग इथं आपण असं म्हणू शकतो हे इक्वेशन तयार करून बघा पॉईंटचं कन्वर्जन फ्रॅक्शनमध्ये डेसिमलचं दे। फ्रॅक्शनमध्ये करावं लागतं इथं म्हणजे इथं बरोबर किती आलं फाईव्ह पण युनिट काय असणार आहे मीटर असणार आहे हे कळालं तिसरा क्वेश्चन आपण फाईंड केला आता चौथा क्वेश्चन विलॉसिटी विलॉसिटीचा फॉर्म्युला मी इथं सेपरेटली लिहिला व्ही इक्वल टू एन लॅमडा हा फॉर्म्युला या टॉपिकमध्ये सगळ्यात जास्त वापरायचा आपल्याला ठीक आहे मग आता इथं काय म्हणणार आपण व्ही इक्वल टू एन लॅमडा ठीक आहे मग वी इक्वल टू यन यन किती आहे सांगा इथं यन आहे हंड्रेड इंटू लॅमडा लॅमडा किती आहे फायव्ह म्हणजे इथे येणार आहे हंड्रेड ठीक आहे मीटर पर सेकंद विलॉसिटी फायव्ह इंटू हंड्रेड मीटर पर सेकंद हे कळालं इथपर्यंत ठीक आहे म्हणजे हा जो पार्ट आहे हा फक्त कम्पेअर करायचा आहे लक्षात आले एक काम करायचं स्क्रीनशॉट काढून घ्या यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल बघूयात आपण आता नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये बघूयात आपण काय तर नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये त्यांनी एक आपल्याला इक्वेशन दिलंय ठीक आहे सिम्पल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्हचं वे त्यांनी सांगितलंय डिस्प्लेसमेंट फाइंड करा पार्टिकलचं आणि त्यांनी काय सांगितलंय पार्टिकल ऍट फाईव्ह मीटर फ्रॉम ओरिजिन ऍट अ इन्स्टंट ऑफ झिरो पॉईंट वन सेकंड आता ही कन्सेप्ट सांगतो काय असते ही एक स्ट्रिंग आहे असं समजा आणि ही ज्या ह्या स्ट्रिंगवरती असे नंबर ऑफ पार्टिकल्स आहेत ठीक आहे नंबर ऑफ पार्टिकल्स आहेत तर तुम्हाला माहित आहे पार्टिकल कधीच ट्रॅव्हल करत नाही एनर्जी ट्रॅव्हल करते बरोबर मग एनर्जी ट्रॅव्हल करते तर पार्टिकलमध्ये काय बदल होतो मग पार्टिकल जाग्यावर ऑसिलेट हो, होतो वर खाली वर खाली वर खाली बरोबर आहे का ठीक आहे आणि त्या मुळे काय आपल्याला दिसतं तर ऑसिलेशन मुळे आपल्याला वेव तयार झालेली दिसते मग ही जी वेव आहे या पद्धतीनं तयार होते ठीक आहे तर आपल्याला त्यांनी जे डिस्प्लेसमेंट विचारले पार्टिकलचं ते कोणत्या पार्टिकलचं विचारले कारण असे तर नंबर ऑफ पार्टिकल आहेत ना याच्यावरती मग एक्झॅक्ट कोणत्या पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट विचारलं यासाठी त्यांनी दिलंय ओरिजिन पासून जर आपण किती सेंटीमीटर पुढे गेलो सॉरी किती मीटर पुढे गेलो फाईव्ह मीटर पुढे गेलो तर फायू वरती जो काय पार्टिकल असेल त्या पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट झिरो पॉईंट वन सेकंडमध्ये काय झालंय हे असं त्यांनी विचारलंय आपल्याला हा पाठ लक्षात आला म्हणजे ही जी व्हॅल्यू आहे ती कोणाची व्हॅल्यू आहे एक्सची व्हॅल्यू आहे किती ते डिस्टन्स आहे कुठून कुठपर्यंत ओरिजिन ओरिजिनपासून ते पार्टिकलपर्यंत डिस्टन्स असणार आहे हे कळालं ठीक आहे आणि टी बरोबर टाइम झिरो पॉईंट वन सेकंड असणार आहे वाय म्हणजे डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल हे लक्षात ठेवा आता यानंतर आपण पहिल्यांदा हे इक्वेशन लिहून घेऊयात काय सांगा वाय इक्वल टू झिरो पॉईंट झिरो फाईव्ह साईन पाय ट्वेंटी टी मायनस एक्स अपॉन सिक्स आता समजून काय घ्यायचं आहे जर आपण इक्वेशन स्टँडर्ड फॉर्मॅटमधलं बघितलं तर टू पाय आहे इथं आणि इथं तर पाय आहे फक्त मागच्या पण एक्झाम्पल मध्ये आपण चेंज केलेला मग या दोघांमधून आपल्याला टू कॉमन काढावा लागेल मग टू कॉमन काढल्यानंतर ना काय बदल होतील तर समजून घ्या वाय इक्वल टू झिरो पॉईंट झिरो फाईव्ह साईन टू पाय इथे येणारे टेन टी मायनस इथून टू ने डिवाइड केलं मग याला पण टू ने डिवाइड करायला लागेल एक्स बाय काय करणार सांगा तुम्ही इथं ट्वेल्व करणार आहे कारण सिक्स टू चा ट्वेल्व येणार आहे ठीक आहे आता हे जे इक्वेशन आलं ते स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये आलं क्लिअर आहे ओके okay. मग आता मी काय करणार ऍट एक्स इक्वल टू फाईव्ह मीटर अँड टी इक्वल टू झिरो पॉईंट वन सेकंड ह्या व्हॅल्यू पुट करणार मग डिस्प्लेसमेंट काढायचं आपल्याला तर वाय इक्वल टू झिरो पॉईंट झिरो फायव्ह साईन टू पाय टेन इन टू टी टी म्हणजे झिरो पॉईंट वन मायनस एक्स एक्स ची व्हॅल्यू किती आहे एक्स आहे फायू अपॉन ट्वेल्व्ह हे कळालं आता सिम्प्लिफिकेशन करूयात टेन इंटू झिरो पॉईंट वन वन येणार आहे ठीक आहे म्हणजे इथं या ठिकाणी या असं येईल की वाय इक्वल टू झिरो पॉईंट झिरो फाईव्ह साईन टू पाय वन कारण या दोघांचं मल्टिप्लिकेशन वन आलं मायनस फायव्ह अपॉन ट्वेल्व्ह इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागेल आपल्याला वाय इक्वल टू झिरो पॉईंट झिरो फाईव्ह साईन टू पाय ट्वेल्व वनचा ट्वेल्व ट्वेल्व्ह मायनस फायव्ह सेवन सेवन अपॉन ट्वेल्व येणार इथं क्लिअर आहे मग वाय इक्वल टू सिम्प्लिफिकेशन होत आहे का इथं होत आहे टू ने डिवाइड करा टू वन चा टू टू सिक्स चा ट्वेल्व ठीक आहे म्हणजे इथं झिरो पॉईंट झिरो फायव्ह साईन इथं आलं पाय इथं आलं सेव्हन बाय सिक्स सेव्हन बाय सिक्स ठीक आहे म्हणजेच याचा अर्थ मी असं लिहू शकतो वाय इक्वल टू झिरो पॉईंट झिरो फायव्ह साईन सेव्हन पाय बाय सिक्स आता मला ह्याची व्हॅल्यू काढणं गरजेचे कशाची सेव्हन पाय बाय सिक्सची व्हॅल्यू काढणं गरजेचे मग सेव्हन फाय बाय सिक्सची व्हॅल्यू कशी काढायची बघा समजून घ्या वाय इक्वल टू झिरो पॉईंट झिरो फायव साईन सेव्हन पाय बाय सिक्स म्हणजे मी असं म्हणू शकतो पाय प्लस पाय बाय सिक्स सिक्स पाय प्लस पाय म्हणजे सेवन पाय कळालं सेवन पाय बाय सिक्सला स्प्लिट केलं आपण आता पाय प्लस म्हणजे क्वाड्रंट कोणता असतो थर्ड थर्ड कॉर्ड्रंटला साईन निगेटिव्ह असतं म्हणजे या ठिकाणी आलं वाय इक्वल टू बघा मायनस कारण थर्ड मध्ये साईन झिरो पॉइंट झिरो फाईव्ह आणि साईन किती येणार आहे पाय बाय सिक्स येणार आता पाय बाय सिक्स म्हणजे थर्टी डिग्री झिरो पॉईंट झिरो फायव्ह इन टू साईन थर्टी डिग्री किती असते वन बाय टू आणि वन बाय टू याचा अर्थ असा इथे येणार आहे वाय इक्वल टू झिरो वन बाय टू म्हणजे पुन्हा काय येणार सांगा झिरो पॉईंट फाईव्ह येणार आहे ठीक आहे झिरो पॉईंट फाईव्ह याचा अर्थ मायनस झिरो पॉईंट झिरो फाईव्ह आणि वन बाय टू म्हणजे झिरो पॉईंट फाईव्ह त्यांनी मल्टिप्लाय केला असता किंवा इन्टू मी इथं करतो झिरो पॉईंट फाईव्ह आणि मग खालच्या स्टेपला आपण मल्टिप्लिकेशन करूयात वाय इक्वल टू मायनस झिरो पॉईंट झिरो ट्वेंटी फाईव्ह हे कळलं मायनस झिरो पॉईंट झिरो ट्वेंटी फाईव्ह आणि इथं काय लिहिणार आपण मीटर म्हणजे डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल किती आलं मायनस झिरो पॉईंट झिरो ट्वेंटी फाईव्ह मीटर मग हे न्युमरिकल होतं जे मार्च चौदाला विचारलेलं या टाईपमध्ये तुम्हाला सीई टीला पण एक्झाम्पल्स विचारले जातात वेगवेगळ्या फॉर्ममध्ये विचारली जातात म्हणजे तुम्हाला ते एक्सप्रेशन किंवा पार्टिकलचे इक्वेशन आणि त्याच्यामधले बदल हे कसे करायचे ह्या दोन एक्झाम्पलवरून लक्षात आला असेल ठीक आहे मग याचा वापर तुम्हाला सीई टीमध्ये पण होणार आहे एक एक पॉईंटचा वापर होणार लक्षात घ्या तर मग हे व्यवस्थित क्लिअर करा ठीक आहे याचा स्क्रीनशॉट व्यवस्थित काढून घ्या